बेरिया मेमोरियल ट्रस्टकडून कर वसुली करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना प्रणित कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रवेशद्वारासमोर हलगीनाद आंदोलन केलं. सोलापूर महानगरपालिकेनं एनआर बेरिया मेमोरियल ट्रस्ट या संस्थेवर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेना प्रणित कामगार सेनेच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आलं. कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक गवळी म्हणाले की पालिकेनं बेरिया ट्रस्टला जागा दिली, या जागेवर आमदार खासदार निधीतून मोठी इमारत उभारण्यात आली. या संस्थेकडे लाखो रुपयांचा कर थकित आहे. पालिकेचे अधिकारी दबावाला बळी पडून मोठी रक्कम वसूल करण्यास टाळाटाळ करत आहेत. सन 2001 पासून आस्थागायत कर भरण्यात आलेला नाही. या प्रकरणात सामील असलेल्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अन्यथा महापालिकेच्या आवारात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दीपक गवळी आणि इतर कार्यकर्त्यांनी दिला. आज महानगरपालिकेच्या मोक्या ठिकाणी इव्हन बेरिया या संस्थेच्या नावाने व या माजी नगरसेवकाने महानगरपालिकेच्या मोक्याच्या ठिकाणी जागा याने हडप करण्यात आलेला आहे आणि लाखो रुपयाची खक या ठिकाणी थकवण्यात आलेला आहे. आणि माजी नगरसेवकाच्या काळामध्ये अनेक मनमानी कारभारानुसार त्याने बेकायदेशीररित्या कामं करून घेतल्यात आलेलं आहे. त्या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी व तसेच जेवढी बी त्यांना महापालिकेची जागा देण्यात आलेली आहे ते पूर्ण ताब्यात घेण्यात यावे. तसेच जेवढे बी कर थकीत आलेले आहे ते पूर्ण कर थकीत असलेले भरून घेण्यात यावे. असे या ठिकाणी पूनम गॅटे ठिकाणी आम्ही हलगीनाथ आंदोलन करूशीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देत आहोत. जर का आमच्या मागण्या पूर्ण झाल्यास तर याच्यापूर्वी उग्र स्वरूपात शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी विश्वास नागमोडे, रमेश झेंगडेकर, अजय नागमोडे, विकी चव्हाण, विशाल सोनवणे, वैभव वाघमारे, मारुती गवळी, अजय कांबळे आदी उपस्थित होते.